अंबरनाथमधील नद्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी चला अनुया नदीला या उपक्रमाअंतर्गत नदी संवाद यात्रेची सुरुवात अंबरनाथ ईस्ट रोटरी क्लबतर्फे करण्यात आली. यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली हे उपक्रम राबविण्यात आले. तसेच या कार्यक्रमात जलतज्ञ विभागाचे जिल्हाधिकारी जितेंद्र शहा यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधला. तसेच नदीच्या आणि भविष्यातील उपलब्ध होणारे पाणी याविषयी मार्गदर्शन केले. काही विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले गेले. शहरातील विहिरीवरून नदीच्या पाण्याची माहिती सहज मिळू शकेल असेही त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना विहिरीबाबत शासनाकडून माहिती घ्यावी असे आवाहन केले. वाढते नागरिकीकरण लक्षात घेता पाण्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणे गरजेचे असल्याचे श्री शहा म्हणाले. शहरातून वाहणारे सांडपाणी नदीला मिळत असल्याने नद्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छ होतात. याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. असे प्रकार थांबवले गेले पाहिजेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. एकूण सस्टेनेबिलिटी हा एक इश्यू आहे आणि पाणी हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे. युनायटेड नेशन्स आणि सर्व जागतिक सरकारं, भारतीय सरकार, महाराष्ट्र सरकार या सगळ्यांनी त्याला प्राधान्य देण्याचं मान्य केलेलं आहे. पण या सगळ्याची माहिती जर लोकांना नसेल आणि लोकांमध्ये समाजामध्ये या माहितीचे तंत्रज्ञान पुरेसं वापरता येत नसेल तर हा विषय दूरचा असतो. हा विषय जवळचा होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी तंत्रज्ञान आणि त्याच्यात भौगोलिक तंत्रज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे तंत्रज्ञान नुसतं काही विशेष लोकांपर्यंत न राहता विद्यार्थ्यांच्या, मग ते आर्ट्सचे असो, कॉमर्सचे असो किंवा इतर कुठल्याही विषयातले असो, त्यांच्यापर्यंत हे पोहोचणं आज शक्य आहे आणि म्हणून आवश्यक आहे. दरम्यान रोटरी क्लबच्या आयोजकांनी नद्यांच्या विकासासाठी तन, मन, धन अशा सगळ्या पद्धतीने मदत करण्याचे आश्वासन दिले. नमस्कार, मैं सुबोधचा अमरनाथ ईस्ट का प्रेसिडेंट सुबोधचा बोल रहा हूँ. आज का जो ये जो प्रोग्राम हुआ है, हमें तहसीलदार जी दीपक जी का फ़ोन आया हुआ था कि भाई ऐसा ऐसा प्रोग्राम है, हमें आपका सपोर्ट चाहिए. तो हमने इमीडिएटली हाँ बोल के, हमारे दत्ता जी प्रोजेक्ट चेयरमैन जी हैं, उन्होंने हम और कोऑर्डिनेशन करके ये प्रोग्राम किया और हमारे क्लब को उन्होंने जो लीड दिया है कि भाई आप करोगे, उनको उनके विश्वास के लिए मैं धन्यवाद देता हूँ. और ये जो गवर्नमेंट का जो केंद्र शासन, महाराष्ट्र शासन का जो ये नदी क्लीनिंग का है, ये बहुत ही ज़रूरी था और उन्होंने जो लीड लिया है और हमें ज्वाइन में अमरनाथ के तहसील ने लिया है, मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. थैंक यू. माझं नाव दत्ता घावट, मी रोटरीचा माजी अध्यक्ष आणि रोटरी चॅरिटेबल ट्रस्टचा ट्रस्टी आहे. आजचा हा जो कार्यक्रम झालेला आहे, ज्याबद्दल रोटरीचं तर सहकार्य आहेच, पण खास करून विशेष करून महाराष्ट्र शासनाने हा जो उपक्रम चालू केलेला आहे, त्यांना आम्ही मदत केली की त्यांना लोकांपर्यंत हे पोचण्याकरता की नदी काय, नदीची आवश्यकता काय आणि नदीच्या पुढच्या दृष्टिकोनातून, भविष्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग आपल्याला होणार आहे, नदी जाणून घेऊया म्हणजे नदीच्या संवर्धनाकरता आपल्याला काय करता येईल, नदीचं पाण्याचे जे स्रोत आहेत ते कसे साफ करता येतील, या संदर्भातला कार्यक्रम होता. कार्यक्रमात नायब तहसीलदार दीपक अनारे, कुशवलीचे सरपंच संतोष भगत आणि पोसरीच्या सरपंच प्रियंका वारे हे देखील उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष सुबोध शहा, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, गुणवंत खिरोदिया, डॉक्टर गणेश राठोड, सर्जेराव सावंत, विक्रमसिंग राठोड, तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. तसेच दत्ता घावट यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शीतल मोरे, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.